व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे। यासाठी राहता तहसील कार्यालयासमोर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा केंद्र आणि राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून शांततेत व संयमाने पाठपुरावा करीत असून बहुतांश मागण्यांवर सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे। मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील, असे यावेळी कमलाकर कोते यांनी सांगितले। आजचं हे जे आंदोलन आहे हे सकल मराठा समाज राहता तालुक्याच्या वतीने राहता तहसीलदार कार्यालयाच्या समोर हे आंदोलन आज करण्यात येत आहे। जे न्यायालयाच्या न्यायालयामध्ये जे आरक्षणाला स्थगिती मिळेली आहे या स्थगितीच्या विरोधात हे आंदोलन असून मराठा समाजावर मोठ्या प्रमाणावर यामध्ये अन्याय होत आहे। आमची प्रामुख्याने मागणी आहे की आता जे पोलीस भरती व इतर ज्या शासकीय भरती होणार आहे त्या जोपर्यंत मराठा आंदोलनाचा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगित ठेवण्यात याव्या व त्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना सामील करण्यात यावे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसेच आमच्या मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली ती स्थगिती शासनाने त्वरित उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्याचबरोबर लोकसभेमध्ये स्वतंत्र कायदा आणून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। यासाठी आज आम्ही आंदोलन हे सुरू केलेलं आहे। हे आंदोलन आता शांततेच्या मार्गाने सुरू आहे, परंतु या पुढच्या काळात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि जर उद्या काही या संदर्भात काही चुकीचं घडलं त्याला केंद्र सरकार जबाबदार राहील। या प्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने काही समाज बांधवांनी शासन दरबारी आपले मत व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाची स्थगिती हायकोर्टात मिळाली, सुप्रीम कोर्टात मिळालेली आहे, ती स्थगिती तातडीने उठवण्यासाठी मराठा समाजाचे जी झालेले काही गेल्या काही वर्षात हाने आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी मागणी आहे। मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी 16% सुरुवातीला जाहीर करण्यात आलेलं होतं, त्याच्यात मंत्रिमंडळात परत निर्णय घेण्यात आला, त्यानंतर 13% करण्यात आलं। SC/BC जी काही सवलत आहे ती विद्यार्थ्यांना मिळावी, नोकर भरतीत आरक्षण मिळावं याकरता अनेक मराठा समाजातील तरुणांनी मोठमोठे आंदोलन केले। जो अंत होत आहे हे सर्वजण खुल्या डोळ्यांनी बघत आहे, तरी मी राज्य गव्हर्नमेंटला विनंती करतो की त्यांनी हा आपल्यावर होणारा अन्याय लवकरात लवकर थांबवावा आणि आपल्या सर्वांच्या वतीने या धरणे आंदोलन आज होत आहे याचं आज एक छोटं स्वरूप आहे, भविष्यात हे राहता तालुक्याच्या वतीने आपण मोठं स्वरूपात करणार आहोत। त्यांच्या मुलांना नोकरी भेटत नाही आणि व्यवसायाबद्दल सुद्धा त्यांना पुरेसे कर्ज पैसे सवलती काहीच मिळत नाही, त्यामुळे मराठा मुलांनी करायचे काय, त्यांनी नोकऱ्या कशा पद्धतीने शोधायच्या हा त्यांच्या पुढे प्रश्न असतो। प्रत्येक शेतकरी आत्महत्या का करतो, प्रत्येक मराठी मुलगा घरी का बसतो, ज्याला 2 एकर शेती असते त्यांनी कसा प्रपंच चालवायचा हा त्याच्यापुढे प्रश्न पडतो। आणि मराठी समाज हा विचारपूर्वक जाणीवपूर्वक असं काही करीत नाही, खरोखर त्याच्यावर हा अन्याय झालेला असतो, तरी आमचे सर्व मराठी समाजाच्या वतीने सर्व मराठ्यांना पाठिंबा आहे। आम्ही असे म्हणत नाही, सर्वांनाच सारखं करलं पाहिजे असं आमचं मराठी समाजाचं म्हणणं आहे, तरी जाणीवपूर्वक सरकारने याची दक्षता घ्यावी। यावेळी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आलंय। प्रतिनिधी अजय जाधव सह देविदास खरात, OS न्यूज राहता।